नमस्कार आपण शास्त्रींच्या मधुरवाणीतून ज्ञानेश्वरी भावकथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे या ज्ञानेश्वरी प्रचार महायज्ञात कुटुंब व मित्रपरिवारासह सहभागी होऊन ज्ञानेश्वरीचा आशीर्वाद घ्यावा या अतिरिक्त वाचनाची आवड असेल तर डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींची पुस्तके पेपरबॅक व ईबुक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक माझ्या डाव्या बाजूला स्क्रीनवर दिलेली आहे अधिक माहितीसाठी व्हिडिओचं डिस्क्रिप्शन पहा अवश्य वाचा व सुखी व्हा धन्यवाद अर्जुनाला जमलंच नाही तुम्ही तर लहान आहात रथ ज्या वेळेस उभा केला भीष्माचार्या पुढे आणि द्रोणाचार्या पुढे घाबरला अर्जुन गांडीवम श्रवसते हसतात त्वचैव परिधैय ते जगातला सर्वोत्तम श्लोक आहेत भगवान श्री ज्ञानोबाईने काय वर्णन केलं त्याच्यावर तुम्ही म्हणजे काय ही मानसिक रोग इतका बेकार असतो तुम्ही कल्पना करू शकत नाही महाराज ज्ञानोबाराय म्हणतात न धरी तेच निष्ठले ते धनुष्य धरले ना ते कधी गळून पडलं कळलंच नाहीत हातात ताकद राहिली नाहीत हातात ताकद नव्हती अशी नाहीत हातात ताकद आणणारं मन ताकदवान नव्हतं त्वचैव परिधैय ते त्वचा आहे ना असं गरम लागलं ताप आल्यासारखं वाटणं हे मानसिक रोगाचं लक्षण आहे एक मनुष्य होता त्याला विनाकारण भात झाला की फुलपाखरू माझ्या हृदयात आहे गेला असेल बगीच्यात फिरायला आणि ते असं धडधड करायचं ना असं प्रत्येकाचं हृदय धडधड करतं त्याला वाटतं फुलपाखरूच आहे दहा बारा डॉक्टरकडे गेलं नाहीच जमलं त्याला हे गोळ्या खा ते खा ते खा नाही एक डॉक्टर हुशार होता त्याने सांगितलं ऑपरेशन करावं लागेल याला म्हणतात डॉक्टर आता <laughs> हृदयात काही फुलपाखरू आहे का पण मानसिक रोग आहे ना काय करणार त्याला नाही या काय त्याला भूल दिली थोडं चिरा मारला गेलं आणि आणलेलं फुलपाखरू पकडून ते अगोदर ठेवलं होतं तर शुद्धीवर आला हे बघा हे फुलपाखरू होतं याला डॉक्टर म्हणतं नीटच असाळ्या गावात जाऊन सांगला डॉक्टर असावा तर हो असा असावा हो। आता काय करणार त्याला तुम्ही मानसिक रुग्णता म्हणतात त्याला आपण जवळपास नव्वद टक्के मानसिक रुग्ण असतो आपल्या काही मान्यता ठरलेल्या असतात ते मान्यताला मांडणं हीच आपली मानसिक दास्यता आहे मानसिक रुग्णता आहे विकसनशील जग आहे तेच धरून बसायचं आपण आमच्या संप्रदायामध्ये काही फळ असे आहेत स्पीकरवर बोलतच नाहीत त्यांना विचारलं का आमची परंपरा आहे काय स्पीकरवर बोलायचंच नाही अहो सगळे शेजार पाजारचे फड आहेत ना स्पीकरवर बोलतात आणि मध्येच बिना माईकचं बोलतात बरं बी ती माझी सगळे दोस्त आहेत त्यांना म्हटलं तुम्ही परंपरा पाळताना मग तुमच्या घरात लाईट नाही तुम्ही का लावली तुमच्या घरात टी व्ही नाही तुम्ही का टी व्ही लावला तुमच्या बापदाने हातात घड्याळ बांधण तुम्ही गपाव शास्त्राची लोकांना सांगावं लागतं अरे परंपरा पाळतात तर मग सगळेच पाळा नाही तर सगळेच तोडा तुम्ही परंपरा हे लोकांना दाखवण्याकरता काय काही महाराज लोक तर एवढं बदमाश आहेत बाईला पायाच पडू देत नाहीत बाईच्या आजचं खात नाहीत मी बघितलेत बरेचसे महाराज लोक मी पनवेलला एका ठिकाणी गेलो होतो कीर्तनाला दोन तीन लोक माझ्याबरोबर होते सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट असेल आम्ही त्या घरामध्ये गेलो त्या बाईने सगळं स्वयंपाककर स्वच्छ केलं आणि बाहेर निघून गेली ती आम्हाला पाणी द्यायला कोण नाही आम्ही पाच दहा मिनटं वाट पाहिली मग ती बाई आली म्हणे महाराज काही चहा केला नाही का तुम्ही म्हणून मी <laughs> नाही म्हणजे कालचे महाराज आले होते त्यांनी ते हाताने स्वयंपाक केला हाताने चहा केला त्यांनी स्वयंपाक केला ना आम्हालाही खाऊ घातला म्हणलं वा असं काय तुम्ही करा हो नाही म्हणजे ते बाईच्या हातचं खात नव्हते म्हणलं अजून मग त्यांना कांदा लसून चालत नव्हता म्हटलं कांदा लसूण न खाता एवढा हरमखोरपणा जर खाल्ला तर काय व्हायचं कुठली पद्धत आहे ज्या वारकरी संप्रदायामध्ये आपण राहतो जे प्रमाण म्हणतो याती भलती नारी याच प्रमाणाचं कीर्तन करायला विसर पडलं नारी आणि नर हा भेद वारकरी संप्रदायामध्ये मांडला जात नाहीत हेच पाळणारे भेद मग मी सांगितलं त्यांना एकदा दोन भेट झाल्यानंतर महाराज असं काय करता तुम्ही मग इम्प्रेशन पडण्यासाठी आमच्याकडे का <laughs> दुसरं काहीच नाही म्हणे ज्ञानेश्वरी सांगता येत नाही तर नाही मग आम्ही काय हीच नाटकं करतो म्हणे दाढी वाढवणं आमुक करणं काही काही महाराज लोक का गावात आले ना तर स्वतः पाणी भरायला जातात <laughs> काय झालं नाही स्वतःच्या हातचं पाणी पाहिजे नळ काय तू तयार आहे का कसली परंपरा आली महाराज हे माझा नीट अर्थ हेला म्हणतात मनोरुग्ण मनोरुग्ण यांच्या वाणीमध्ये कधी प्रभाव नसतो महाराज यांच्या वाणीमध्ये कधी सामर्थ्य नसतं मन स्वच्छ नाही इम्प्रेशनसाठी तुम्ही करताय प्रभाव पडण्यासाठी करताय काय प्रभाव पडणार आहे तुमच्या जीवनामध्ये स्वच्छांत करायला पाहिजे तुम्ही कसेही वागा प्रभाव जातच नाहीत महाराज कसेही वागा चांगलंच वागणार आहे तुम्ही वाईट काय वागणार आहे त्याच्यामध्ये हे मनोरुग्ण अवस्था असते नव्वद टक्के लोक त्या मान्यतेला लावतो ज्ञानोबराईला काय त्रास झाला मला सांगा ना तुम्ही जातीवाद नष्ट केला ज्ञानोबराईने नारी एकत्र केलं नवीन संप्रदाय सुरू झाला तरी लोकांनी त्यांना बहिष्कृत केलं आणि पुन्हा त्यांनाच स्वीकारलं आहे त्या पिढीने स्वीकारलं नाही पुढच्या पिढीने स्वीकारलं पडते का तुम्हाला बसते का डोक्यामध्ये त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला ज्ञानाभर आहेत सातशे वर्षापूर्वीचे आहेत ज्या नारायणगडावर भगवान बाबा चाळीस वर्ष राहिलेत त्यांना संत म्हणून स्वीकारलं नाही नवीन गड स्थापन झाला भगवान बाबा की जय अरे तेच आहेत ना माझा मुद्दा लक्षात ठेवा का बाबामध्ये काही बदल झालाय का चाळीस वर्ष तुमच्याजवळ होते संत म्हणून तुम्ही स्वीकारलं नाही काढून दिलं आज तुम्ही भगवान बाबांना संत मानता तुम्ही आहे ती पिढी स्वीकारत नाही मला दशा आहे ती मोठेपणा स्वीकारणं याच्यासाठी मोठा माणूस लागतो पंढरपूरजवळ सांगोला म्हणून गाव आहे आणि भगवान बाबांना मानणारा एक वर्ग होता तिथे ते दहा पाच महाराज बोलवले सत्कार करण्यासाठी गुरुपौर्णिमेला बाबा गुरुपौर्णिमेला पंढरपूरला असायचे ते म्हणे या ठीक आहे म्हणे दिंडी काढून गेली सांगोलेले गेले बाबा पाच सहा महाराज होते त्या गावकऱ्यांनी त्या लोकांनी पहिला सत्कार भगवान बाबाचा केला ते बाकीचे जे फडकरी होते ना त्यांची शंभर शंभर दोन दोनशे वर्षाची परंपरा पहिला सत्कार केल्यामुळे ते बाकीचे महाराज रुजले हे काय पद्धत आहे म्हणे आम्ही मोठे आहेत आम्ही फडकरीत आम्ही मटकरत आमचा सत्कार पहिला करायला पाहिजे ते म्हणजे नाही बो आम्ही भगवान बाबाशिवाय कोणाला मानत नाहीत पहिला सत्कार त्यांचा होणार बाबाने खूप सुंदर शब्द सांगितलं त्यावेळेस मोठ्या बाबांचा सत्कार मोठ्या बाबांचा शब्द आहे त्या महाराज लोकांना सांगितलं दुसऱ्याचं मोठेपण सहन करायला स्वतः मोठं असावं लागतं आता फेटच बांधतोय ना पहिली पूजा म्हणजे काय तुम्हालाही त्याने फेटे आणलेत नंबर पहिला लागला असेल तुम्हाला जळण्याचं काय कारण आहे काय वेदना होतात काय सोन्याचा फेटा येतो फक्त पहिला मान आहेत भगवान बाबाला पहिला मान आहेत तुम्हालाही फेटा मिळणारच आहेत तुम्हालाही हार मिळणारच आहेत नाही सण होत ते द्विषयी वृत्ती म्हणतात मत्सरी वृत्ती म्हणतात परमार्थात आहात तुम्ही जलशी जास्त आहेत म्हणून संत पण स्वीकारत नाहीत लोक तुम्हाला प्रभाव चांगला आहे अभ्यास चांगला आहे आचरण चांगलं आहे मनोरुग्णता आहे वाणी प्रभावी ठरत नाही मी तर असे लोक बघितलेत महाराज जे कधीच कीर्तन प्रवचन करत नाही पण त्यांची मंदिर आहे कधीच कीर्तन प्रवचन करत नाहीत आणि लोकांनी त्यांचे मंदिर बांधले का काय नाही माझ आशीर्वाद देत होते आज शिकलेल्या लोकांचे बघा तुम्ही वारकरी संप्रदायापेक्षा ज्ञान जास्त आहे लोकांकडे कोणी बाया पडत नाही त्यांच्या मनोरुग्णता आहे मला मोठं मान एकदम छोटं उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल ज्यांना कुठंच मान मिळत नाही ना ते लग्नामध्ये रुसतात <laughs> काय को, कोती मनोवृत्तीनं रुसणं म्हणजे रुसणं म्हणजे काय अरे तो खराच मान मानाचा माना असता तर बँड बाज्या लावून वाजवून आणला असतं तुला पहिला सत्कार केला असता रुसून बसतो काय काही नवरदेव सुद्धा भाग्यवान ते पण रुजतात अरे तुला मुलगी दिली ना लायकीचा नसताना मग त्याला विचारलं काय झालं नाही स्कूटर पाहिजेत अरे ते जिवंत मुलगी तुला दिली त्याची तुला किंमत नाही स्कूटरसाठी रडून बसलास तू हुंडाबळी म्हणजे काय महाराज पोरगी दुसऱ्याच्या घरातली आपल्या घरात येऊन आपली सेवा करते भाजी भाकरी करते जीव घालते आपल्या परिवाराला तिला लोक जाळतात ही केवढी मोठी मनोवृत्ती महाराज किती नालायकपणा असेल कधी आभ अभ्यास आहे तुम्ही आणि ही माणसं मान मागतात यांची वाणी चांगली आणि ह्यांचा ऐका यांचा प्रभाव पडत असतो स्वार्थी लोक आपण हे केलं फोकारती वाणीचा प्रकार सांगितला ज्ञानोबाईनी ज्ञानेश्वरीमध्ये आपण जे केलं आहे ते जगाला सांगत सुटतात आपण केले फोकार येते सगळ्या जगाला सांगणार हे केलं माझ्यामुळेच हे झालं माझ्यामुळेच हे झालं काय किती करता येते तुझ्या अगोदर पृथ्वी होते तुझ्या नंतर पृथ्वी आहे हे लक्षात आलं पाहिजे म्हणून वाणीचा मनोरुग्णता आहे पण मन पहिल्यांदा म वाणी चांगली होण्यासाठी मन शुद्ध पाहिजेत मन शुद्ध होण्यासाठी आचरण पाहिजे मोठ्या माणसाची संगत पाहिजेत मोठ्या माणसाच्या संगतीनंतर होतं काय ते शिकवतात तुम्ही आता संप्रदायामध्ये आलात ना शिकवतात कसं बोललं पाहिजेत विचारसरणी कशी पाहिजेत जुने दोष आहेत आपल्या अंगामध्ये स्टेप बाय स्टेप परिवर्तन होतं वाणी दुरुस्त होते विचार बदलतात वागणं बदलतं परिवर्तन होतं डोळे बदलतात दृष्टी बदलते सृष्टी तीच आहे जग तेच आहेत मन भरत आलं ना सगळं जग सुंदर वाटतं मन प्रसन्न असलं सगळ्या जगात कणा कणामध्ये परमात्मा व्यापल्याला दिसतो मन उदास असलं ना मंदिरसुद्धा उदास वाटतं महाराज मी काल सांगितलं तुम्हाला काही काही भाग्यवान असेल प्रवचन आली तरी दहाव्याहून आल्यासारखे वाटतात हसतच नाही टेन्शनमध्येच का नाही दर्शनाला येताना काय बघतो मी असं ताट येणार ते त्यांना वाटतं शास्त्रीजीने पहिल्यांदा बोलवा अरे आहेस कोण तू नाही बोलला ना लगेच चर्चा सुरू शास्त्रीजी मान देत नाही तो बोलत नाही नीट मी काय बोलणार तुला आम्हाला गड पाहायचा जग पाहायचं बाकीचं लोक पाहायचं बर बोललं ना लगेच भाषा बदलते शास्त्रीसारखा माणूसच नाही <laughs> हात फिरवला की लक्षात आलं ना हे म्हणतात मनोरुग्णता आणि ही भयानक असते जीवनामध्ये जे अर्जुनाच्या जीवनामध्ये आलेली होती नच शक्नो व्यवस्था तुम भ्रमती वच मी मना मन फिरायला लागतं फिरणं हेच जे तुम्हाला मी आता सांगितलं भ्रमती व सारखं फिरतं हसतं प्रसन्न होतं क्षणी ज्ञानावरण खूप सुंदर वर्णन लहान मुलं कधी प्रसन्न होतील कधी रडतील काही सांगता येत नाही तसं याचं जीवन असतं अशा लोकांना न वाणी सांगता येते न वाणी प्रसन्न होते यांच्या जीवनामध्ये मग पुण्य असेल विचारसरणी असेल तर कुठेतरी ही लोक थांबतात जसं अर्जुन थांबला भगवंत काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर त्याने त्याची वाणी थांबवली आणि भगवंताला सांगितले देवावर मीच बोलतोय जरा तू बोल याला म्हणतात वाणी आणि पहिली वाणी जी भगवान श्रीकृष्णाची निघाली ती प्रसन्न वाणी नाही ठीक आहे काहीतरी मित्राला दोन शब्द सांगायला पाहिजेत अशी वाणी होती दोनच श्लोक आहे कुतस्त आक मलमिधम विषमे समुपस्थित अर्जुने काय पाप तुला आठवलं ही मित्राची वाणी कुतस्त्वा आकमल विषमे समुपस्थित नाही त्या ठिकाणी तुला पाप आठवलं मराठीतला अनुवाद आहे बरं का त्याचा नाही त्या ठिकाणी तुला पाप आठवलं अरे आपण युद्धाला आलो आहे मारामारी करायला आलो आहे नाही पण देवा अरे तू काही आता हे द्रोणाचार्य भीष्माचार्य हे दुर्योधन हे तू काही अगोदर ओळखत नव्हतंस का पहिल्यांदाच ओळख झाली तुझी तू हे गोत्रज अशीनं ओळखी हे गोत्रज आहेत तुझे भाऊबंद आहेत नातेवाईक आहेत ह्या पहिले अक्कल नव्हती का तुला आत्ताच आधीच काही नाही आहे ना सी अगोदर अक्कल नव्हते हो तुला तुझ्या भरोश्यावर धर्मराजाने युद्ध ठेवले आणि टायम भिक्षा मागता भली ही वाणी बदललेली वाणी आणि ती मित्राची भाषा असते अनार जुष्ट मग स्वर्ग मग अर्जुन अर्जुना भित्रा होऊ नकोस रे कुठं क्लैब्य मास मग मप्पा तू वीर आहेस लोकांना जर घरातून बाहेर पडायचं असेल ना लोकांना काही पुण्यवान लोकांची नाव आठवायचे अर्जुनात तुझं स्मरण करतात लोक अपयश सुद्धा तू जिथं असशील तिथून पळून जात तुझे, तुझे निनामे अपयशी दिशा लंगीचे तू शूरवृत्तीचा ठाव काय अर्जुना तुझी परिस्थिती काय बोलतोस तू काय बोलायला लागला घेराण देण्याचे क्षोद्राम हृदय दौरवल्यम त्यातोत्तिष्ठ पर्यंत हृदयाची दुर्बलता सोड मजबूत हो कारण मला अभिमान वाटतो ज्ञानोबऱ्यांचा बरं का हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारणारे बाबासाहेब आंबेडकर पण माऊलीवर त्यांचं फार प्रेम होतं महाराज म्हणून त्याने पहिलं जे पाक्षिक काढलं बहिष्कृत भारत त्याच्यावर ज्ञानोबाऱ्यांची ओवी लिहिली एवढे ज्ञानाभराय त्यांना प्रिय होते कारण की ज्ञानोभरायच पहिले व्यक्तिमत्व असे की जिथं जातीवाद नाहीच लक्षात ठेवा काही जातीवादच नव्हता आणि माऊलीची ओवी लिहिली त्यांनी ही ज्ञानोबरायचं ही व्यवहार आहेत हृदया क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्याक्तो पण पर। आणि मग ज्या वेळेस तुम्ही गाळातून निघतच नाहीत त्यावेळेस वाणीला बहर येतो वाणीची कृपा होते आणि मग तुमच्या अंतकरणातल्या हृदयाचा रोग मग दूर व्हायला त्याचा विषय आपण उद्या पाहू पुंडलिक वरदे हरि नामदेव शास्त्री ऑफिशियल ला सबस्क्राईब करा सिद्धांत ऐका आनंदी निर्भय व सुखी व्हा धन्यवाद